नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय. कॉम्प्लेक्स नंबर हे जे प्रकरण आहे त्यावरती आज आपण चर्चा करतोय आणि त्यामधले जवळपास आपण 19 गणित आतापर्यंत पाहिलेली आहे वेगवेगळ्या व्हिडिओजच्या आपल्या भागांमध्ये. आज आपण 20, 21, 22, 23, 24 ही पुढची गणितं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि अगोदरच्या जर तुम्ही व्हिडिओज बघितल्या नसतील, गणित भाग 1 व्हिडिओज किंवा मॅथमॅटिक पार्ट 1 व्हिडिओज, फर्स्ट चॅप्टर जो आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्याचबरोबर फिजिक्सच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओजची लिंक देतो. ओके, आता आपण या 20 नंबरच्या क्वेश्चनकडे लक्ष देऊयात. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ बघितल्यात, रोज संध्याकाळी 8 आपण सायन्ससाठी राखीव ठेवला आहे, रोज संध्याकाळी 8 आपण सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओज अपलोड करत असतो. ओके, तर बघा हा 20 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यात काय आहे की इफ एक्स प्लस आय वाय, या ठिकाणी एक्स प्लस आय वायची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, सॉरी इज इक्वल टू आपल्याकडे ए प्लस आय बी आणि सी प्लस आय डी रूटमध्ये दिलेलं आहे. ओके, देन प्रूव दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, हे आपल्याला प्रूफ करायचं. बघा, हे प्रूफ करायचं असेल तर पहिली गोष्ट जे दिलं आहे आपल्याला हे प्रूफ करायचं आहे, पण हे प्रूफ करण्याच्या अगोदर जे दिलं आहे त्याच्यावरती एक वेगळी प्रक्रिया करावी लागते, त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आपण. ओके, याचं झेंडावंदन केलं पाहिजे. चला पहिलं एक्स प्लस आय वाय घेऊ आणि इज इक्वल टू रूटमध्ये ए प्लस आय बी डिवायडेड बाय सी प्लस आय डी. ठीक आहे, आता एक काम करू, हे रूट घालू. रूट न जाना तुमसे कहूत तसं हे रूट आपण घालवून बघूयात. हे रूट घालवण्यासाठी याचा स्क्वेअर केला पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करू आपण. या बाजूचा पण स्क्वेअर करू, या बाजूचा पण स्क्वेअर करू. आता या बाजूचा स्क्वेअर काय आहे, एक्स प्लस आय वायचा स्क्वेअर, बरं का, या बाजूला येणार. तर मी काय करतो, ही स्टेप डायरेक्ट लिहितो कारण आपल्याकडे जागा कमी आहे. याचा स्क्वेअर कसा करायचा, ए प्लस बी स्क्वेअर प्रमाणे, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर याप्रमाणे आपण करूयात. म्हणजे एच्या जागेवर एक्स आहे म्हणून एक्स स्क्वेअर, ओके, प्लस टू इंटू ए बी म्हणजे या दोघांचा मल्टिप्लाय, एक्स प्लस एक्स वाय आय, एक्स आणि वाय आयचं मल्टिप्लिकेशन केलं, प्लस बी स्क्वेअर म्हणजे दुसरा कोण आहे, आय वाय आहे, आय वायचा स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर असं आपण करू. याचा अर्थ काय, आय स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर असा होईल. ओके, मग याचा विस्तार लगेच करू, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय आय, त्याच्यानंतर प्लस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर, ठीक आहे, इज इक्वल टू, हा स्क्वेअर रूट गेला, फक्त ए प्लस आय बी डिवायडेड बाय सी प्लस आय डी राहिलं. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आय म्हणजे रॅशनल नंबर, इमॅजिनरी नंबर आहे, तर हा इमॅजिनरी नंबर मला घालवायचा आहे. मग मी काय करणार, या ठिकाणी काय करतो, वर आणि खाली काय करतो, सी प्लस आय डी आहे ना, खाली जो सी प्लस आय डी आहे त्याच्याऐवजी सी मायनस आय डीने मल्टिप्लाय करतो, सी मायनस आय डीने मल्टिप्लाय करतो, सी मायनस आय डीने मल्टिप्लाय करायचा. खाली प्लस आहे ना, तर मायनस सी मायनसने मल्टिप्लाय केलं, जर इथं मायनस असतं सी मायनस तर सी प्लस आय डीने आपण मल्टिप्लाय केलं असतं. आता पुढे काय होईल, हा एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर प्लस टू एक्स वाय आय आपल्या जागेवर आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन येते म्हणून मायनस वन इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, या दोघांचं, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं येणार. आता मी काय करतो, बऱ्याच मध्ये मध्ये ना डायरेक्ट डायरेक्ट आन्सर लिहिण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून जरा बरं पडेल आपल्याला, जागा कमी, कारण एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे. बघा, हे एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, त्यामुळे नीट व्यवस्थित कान देऊन ऐका, समजून घ्या आणि रोज संध्याकाळी या चार पाच गणितं बघतो आपण, थोडी थोडी गणितं बघा, मोठा फायदा होईल. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ए प्लस आय बी इंटू सी मायनस आय डी, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. पहिलं काय करणार, तुम्ही ए ने मल्टिप्लाय करणार सी मायनस आय डीला आणि नंतर प्लस आय बी ने मल्टिप्लाय करणार सी मायनस आय डीला. ओके, ए मायनस आय बी, ए प्लस आय बी आणि सी मायनस आय डी दोघांचं मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल तर अगोदर ए प्लस ए ने मल्टिप्लाय करायचं सी मायनस आय डीला, मग आय बी ने मल्टिप्लाय करायचं सी मायनस आय डीला. तर काय येईल उत्तर, ए गुणिले सी ए सी मायनस ए इंटू आय डी ए डी आय करा प्लस बी सी इंटू आय बी इंटू बी सी तर बी सी आय करा आणि मायनस आय इंटू आय आय स्क्वेअर आणि बी इंटू डी बी डी. ओके, असं या ठिकाणी उत्तर येईल. मग इथं डायरेक्ट लिहून टाका कॅल्क्युलेशन, ए सी मायनस ए डी आय
प्लस बी सी आय, जरा मोठा अक्षर काढतो म्हणजे दिसेल सगळ्यांना व्यवस्थित, बघा ए सी मायनस ए डी आय प्लस बी सी आय आणि प्लस मायनस, मायनसचं साईन आहे पुढं, मायनस आय स्क्वेअर बी डी, ठीक आहे, आणि डिवायडेड बाय याचं काय येईल, सी प्लस डी सी मायनस डी. बघा आपल्याकडे हा फॉर्म्युला होता, ए प्लस बी ए मायनस बी, काय येतो बाबा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तसं येतं सी स्क्वेअर मायनस आय डीचा स्क्वेअर, आय डीचा स्क्वेअर काय, आय स्क्वेअर डी स्क्वेअर, ठीक आहे. आता पुढे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय आय, आणि हा मायनस वन इंटू वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता याच्यामध्ये तुम्ही काय करा, बघा ए सी लिहा जसाच्या तसा, मायनस ए डी आय लिहिलं, ओके, प्लस बी सी आय लिहिलं. आता हा आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन असते, मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन असते, ओके, मग तो मायनस वन इंटू बी डी, ठीक आहे, आपण लिहूयात डायरेक्ट इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन, मायनसचं साईन मायनस वन इंटू बी डी, ठीक आहे, आणि डिवायडेड बाय सी स्क्वेअर आपल्या जागेवर मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन इंटू डी स्क्वेअर. आता पुढे काय करू आपण, एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर ह्या वाय स्क्वेअरला इकडे घेऊ, मायनस वाय स्क्वेअर आणि प्लस टू एक्स वाय आय, इमॅजिनरी नंबर आणि रिअल नंबर वेगवेगळे लिहिले. आता या ठिकाणी बघा, ए सी आपल्या जागेवर, मायनस ए डी आय आपल्या जागेवर, प्लस बी सी आय आपल्या जागेवर, हा मायनस मायनस प्लस झाला बी डी, डिवायडेड बाय सी स्क्वेअर आपल्या जागेवर मायनस मायनस प्लस डी स्क्वेअर झाला, ओके. आता या ठिकाणी काय करा, इमॅजिनरी नंबर, इमॅजिनरी जो पार्ट आहे त्याला आपण काय करू, वेगवेगळा लिहू. आता ह्याला मी काय करतो, थोडंसं रफ करतो, बाकी जे आहे ते सगळं रफ करूयात, आपण पुसून घेऊयात. बघा आता पुढं काय होणार आपल्याकडं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आपल्या जागेवर प्लस टू एक्स वाय आय आपल्या जागेवर इज इक्वल टू ए सी आपल्या जागेवर आणि हा बी डी इकडे घेऊ प्लस, ओके, हा एका वेगळ्या ठिकाणी घेऊ आणि प्लस बी सी आय मायनस ए डी आय यांना वेगळं लिहू आणि डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर असं लिहू, ठीक आहे. फक्त वर काय केलं, जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याला बाजूला घेतलं, कॉम्प्लेक्स नंबर जो होता या दोघांना आणि या दोघांना एका बाजूला घेतलं आणि बाकी खाली जसाच्या तसा. आता पुढं काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हे तर तुमचं एका बाजूला आहे आणि प्लस टू एक्स वाय आय तुमचं एका बाजूला आहे, ठीक आहे. पुढं काय होईल, ए सी प्लस बी डी जसंच्या तसं, चला ए सी प्लस बी डी जसंच्या तसं आणि प्लस या ठिकाणी तुम्ही आयला कॉमन काढा, आय कॉमन काढला तर बी सी आणि ए डी आतमध्ये राहील, बी सी मायनस ए डी आतमध्ये आणि तुमचा आय बाजूला, ठीक आहे. आता हा सी स्क्वेअर डी स्क्वेअर जो आहे डिनॉमिनेटर तो एक आहे, याला तुम्ही असं वेगवेगळं लिहू शकता, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर वेगवेगळं लिहू शकता, ठीक आहे, असं लिहू शकता वेगवेगळं, कारण खाली छेद समान तो एकत्र येतो शेवटी, ओके. आता या ठिकाणी काय झालं तुमच्याकडे, बघा तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, ए सी प्लस बी डी डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि त्याच्यानंतर तुम्हाला टू एक्स वायची व्हॅल्यू काय मिळाली, कारण तुम्ही इक्वेटिंग केलं इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्टला, हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू तुमची ही आली, कारण तो काय बाबा एकदम रिअल पार्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, हा वायच्या शेजारचा टू एक्स वाय आणि इथं, सॉरी, आयच्या शेजारचा टू एक्स वाय आणि इथं आयच्या शेजारचा तुमचा कोण आहे, बी सी मायनस ए डी डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. आता ह्या व्हॅल्यू आल्या, आपल्याला काढायचं काय, एक्स स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला काय असतो तुम्हाला सांगतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर काय असतो, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर त्याचा स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय, हे लक्षात घ्या, प्लस फोर एक्स वाय हा फॉर्म्युला लक्षात घ्या, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय हा फॉर्म्युला असतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं. हा फॉर्म्युला आहे, याला तुम्ही फॉर्म्युलेच्या स्वरूपामध्ये कुठंतरी लिहून घ्या. आता याच्यामध्ये पुढं काय होईल, आता काय करू आपल्याकडं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे बघा ही, आणि प्लस फोर एक्स वाय नाही, फोर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर असतो बरं का, नुसता फोर एक्स वाय नाही तर फोर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता इथे आपण काय करू बघा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आपल्या जागेवर जसाच्या तसा आणि त्याचा स्क्वेअर पण आपल्या जागेवर आणि प्लस इथं काय करू, याला असं टू एक्स वाय आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करू आपण, म्हणजे याचा अर्थ काय होतो, फोर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर असा याचा अर्थ होतो बरं का.
फोरचा स्क्वेअर रूट टू, एक्स स्क्वेअरचा एक्स, वाय स्क्वेअरचा वाय, आणि त्याचा केला स्क्वेअर. शेवटी अर्थ तोच होतो, कारण आपल्याकडे टू एक्स वायची व्हॅल्यू आहे म्हणून आपण हा जुगाड केला. इथं थोडासा आपल्याला जुगाड करता आला पाहिजे. आता यानंतर आपण पुढे काय करू, यांच्या व्हॅल्यू टाकू. चला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय बाबा, ही आहे बघा, ए सी प्लस बी डी डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, आणि त्याचा केला स्क्वेअर. इथं स्क्वेअर पाहिजे. प्लस टू एक्स वायची व्हॅल्यू बघा, ही आहे बी सी मायनस ए डी, बी सी मायनस ए डी आणि डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, त्याचा केला स्क्वेअर केला या ठिकाणी. आता इथं बघा, आता स्क्वेअर वेगवेगळा लिहू. वरच्याचा स्क्वेअर ए सी प्लस बी डीचा तुम्ही एक वेगळा स्क्वेअर लिहाल, आणि डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, प्लस बी सी मायनस ए डीचा स्क्वेअर वेगळा लिहा आणि डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, आणि त्याचा पण स्क्वेअर बरं का, यांचा पण या ठिकाणी स्क्वेअर येणार, सगळ्यांचा स्क्वेअर असा वेगवेगळा आपण या ठिकाणी लिहिला. आता पुढे काय बघा, हे सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन. आता याला खालचा जो पार्ट आहे त्याला तुम्ही चला एकत्र एकदाच लिहा. चला खालचा जो तुमच्याकडे जो भाग आहे सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि त्याचा पण स्क्वेअर, तो एकदाच लिहिला, ठीक आहे. आता याचा विस्तार करा, याचा विस्तार कसा, ए प्लस बी होल स्क्वेअर. आता ते फॉर्म्युला लिहायला या ठिकाणी जागा नाही बरं का. ए प्लस बी होल स्क्वेअर काय होतो, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला याचा. मग पहिला काय, ए स्क्वेअर, ए म्हणजे काय, ए सी आहे म्हणजे दोघांचा वर्ग, ए वर्ग सी वर्ग दोघांचा स्क्वेअर केला, प्लस टू ए बी, टू इंटू ए बी या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग टू इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ए सी बी डी म्हणजे हे ए बी सी डीच झालं, ए बी सी डीच झालं, ओके. प्लस बी स्क्वेअर, बीच्या जागेवर बी डी आहे म्हणजे बीचा वर्ग आणि डीचा वर्ग दोघांचा सुद्धा स्क्वेअर या ठिकाणी करा. आता हा फॉर्म्युला काय, ए मायनस बीचा स्क्वेअर, इथं फक्त मायनस साईन येईल. ए मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय, पहिला काय बाबा तुमचा ए स्क्वेअर राहणार, एच्या ऐवजी बी सी ए म्हणजे बी स्क्वेअर सी स्क्वेअर, नंतर मायनस टू ए बी ए, मग मायनस टू इंटू ए बी, ए बी म्हणजे काय, बी सी ए डी म्हणजे हे सगळे ए बी सी डीचे येतं, ए बी सी डी, आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे बीच्या जागेवर काय, ए डी स्क्वेअर आहे, मग ए स्क्वेअर आणि डी स्क्वेअर आहे, ए डी आहे ना म्हणून ए स्क्वेअर डी स्क्वेअर, एवढं सगळं लिहिलं. आता याच्यामधून कट काय होईल बघा, टू ए बी सी डी, टू ए बी सी डी कट झालं. आता ही सगळी जत्रा उरली. आता या जत्रेमध्ये बघा, ए स्क्वेअर सी स्क्वेअर दिसतोय तुम्हाला, ए स्क्वेअरवाला हा कंटेंट आणि हा ए स्क्वेअरवाला कंटेंट वेगळा लिहा, सोबत लिहा, आणि हा बी स्क्वेअरवाला पार्ट आणि हा बी स्क्वेअरवाला पार्ट वेगळा लिहा, यांना वेगवेगळं लिहून आपल्याकडं प्रूफ होईल. आता गंमत काय माहिती आहे का, आता माझ्याकडे जर बघितलं तर आता फळा संपला, आता पुढं काय करायचं, फळा आपला संपलेला आहे, आता पुढं काय करायचं, पुढं हा पार्ट मी रफ करतो, एवढा पार्ट इथून मी आता पुसणार आहे थोडासा, त्याच्यामुळं जरा नीट बघून घ्या, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण हा पुसल्यानंतरच मला इथं लिहिता येणार आहे, त्याच्यामुळे एवढा पार्ट मी आता काय करतो, रफ करतो आणि इथून पुढचा भाग इथं मी लिहायला घेतो, ठीक आहे. येस, तर खूप मोठं गणित होतं ॲक्च्युली, आपल्याकडे फळा छोटा असल्यामुळे जरा गडबड झाली, डिजिटल बोर्ड नाही आहे, लवकरच एक दोन महिन्यात आपण प्रयत्न करू चार पैसे आले की घेण्याचा, ठीक आहे. आता इथं पुढं काय होईल बाबा, हा तुमचा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर आपल्या जागेवर आहे बरं का, इज इक्वल टू ए सी स्क्वेअर आणि ए डी स्क्वेअर एका बाजूला घेऊ, ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर एका बाजूला घेतला, आणि प्लस बी स्क्वेअर डी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर सी स्क्वेअर, बी स्क्वेअर डी स्क्वेअर, पहिला बी स्क्वेअर सी स्क्वेअर घेऊ, बी वर्ग सी वर्ग प्लस बी स्क्वेअर डी स्क्वेअर, ठीक आहे, बी वर्ग सी वर्ग आणि बी वर्ग डी वर्ग, आणि त्याचबरोबर ए स्क्वेअर सी स्क्वेअर ए स्क्वेअर डी स्क्वेअर वेगवेगळे घेतला, आणि डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा पण स्क्वेअर इज इक्वल टू, या दोघांमधून ए स्क्वेअर कॉमन, ब्रॅकेटमध्ये सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, या दोघांमधून बी स्क्वेअर कॉमन, ब्रॅकेटमध्ये सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, डिवायडेड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा पण स्क्वेअर आला. आता पुढं काय होणार, या दोघांमधून सी स्क्वेअर डी स्क्वेअर सी स्क्वेअर डी स्क्वेअर कॉमन काढा, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर कॉमन काढला आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर राहिला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर राहिला, ठीक आहे. आता हा सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे दोन वेळा मल्टिप्लाय आहे ना, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर हे दोन वेळा मल्टिप्लाय. आता सी स्क्वेअर डी स्क्वेअर एकदा कट झाला, मग वर राहिला काय बाबा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि खाली राहिला सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, झालं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू बरं का, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू तुमच्याकडे काय झालं बाबा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, म्हणजे असं हे प्रूफ होऊ शकतं, ठीक आहे. तर एकंदरीत याचा स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो तुम्ही,
लगेच पुढचं एक्झाम्पल बघू. तर बघा एकंदरीत ह्या एकाच एक्झाम्पलला आपल्याला 15 मिनिटं लागलेत. हा हेच एक्झाम्पल या संपूर्ण एक्सरसाइजमधलं खूप मोठं होतं. परंतु पुढची जी काही एक्झाम्पल्स आहेत, पुढचं जे 21, 22, 23 पुढची छोटी छोटी एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामुळे काही काळजी करायची नाही. लगेच आता आपण पुढचं 21 नंबरचं 21 नंबरचं एक्झाम्पल बघूयात. तर बघा पुढचं एक्झाम्पल आहे, ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 + i, 1 - i, देन प्रूफ दॅट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1, हे प्रूफ करायचं आहे. तर एक काम करा या ठिकाणी, बघा याला पहिलं घ्या, जे दिलंय त्याला घ्या, त्याला गाळ्यामध्ये घ्या, आन्सर आपोआप येईल. बघा कसं, ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 + i / 1 - i. आता काय करू शकतो आपण, काय करू शकतो, सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो, खाली जो इमॅजिनरी नंबर आहे, इमॅजिनरी पार्ट आहे किंवा, तर तो कॅन्सल करत असतो. मग तो मायनस आय आहे तर त्याला मल्टिप्लाय करायचा 1 + i / 1 + i. वर आणि खाली 1 + i मल्टिप्लाय करू, कारण 1 - i. जर 1 + i असता तर 1 - i वर आणि खाली मल्टिप्लाय केला असता. आता हे मल्टिप्लिकेशन कसं होईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन पहिलं, 1 + i / 1 + i, या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं, पहिलं 1 ने मल्टिप्लाय करायचं 1 + i ला, बरं का, 1 ने 1 + i ला मल्टिप्लाय करा, नंतर +i ने करा मल्टिप्लाय 1 + i ला, डिवायडेड बाय, पहिलं 1 ने 1 + i ला मल्टिप्लाय केलं, नंतर +i ने 1 + i ला मल्टिप्लाय केलं. आणि इथं काय, ए मायनस बी एस, बघा हा फॉर्म्युला 100 वेळा सांगितला मी, ए प्लस बी ए मायनस बी, याचा काय होतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे 1 चा स्क्वेअर - i चा स्क्वेअर, 1 × 1 + i, 1 + i होईल, i × 1 + i × i / i² डिवायडेड बाय आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय, 1 चा स्क्वेअर - i² ची व्हॅल्यू - 1 होती. आता 1 + i × i 2i, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय, -1 डिवायडेड बाय 1 - - +1. आता 1 - 1 कॅन्सल, ओनली 2i राहिला, आणि डिवायडेड बाय 1 + 1 2, म्हणजे 2 कॅन्सल, फक्त आय राहिला, म्हणजे ए प्लस आय बी म्हणजेच बी आय इज इक्वल टू आय. मग याला तुम्ही असं लिहा, ए प्लस बी आय इज इक्वल टू आय आहे, ओके, मग 0 + तुम्ही काय करा, आय लिहा, 0 + i, म्हणजे तुमचा ए इज इक्वल टू किती होईल, तुम्ही जर इमॅजिनरी नंबर आणि रिअल नंबर यांना जर एकत्र केला, तर याला जर तुम्ही कम्पेअर केलं, तर तुमच्याकडे ए इज इक्वल टू तुमचा 0, आणि जी बीची व्हॅल्यू आहे ती आयच्या शेजारी काय नाही, म्हणजे 1 असतं, जिसका कोई नाही होता उसका 1 होता है, ठीक आहे. आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायचे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू 0, 0 चा स्क्वेअर, प्लस बी ची व्हॅल्यू 1, 1 चा स्क्वेअर, 0 चा स्क्वेअर 0, 1 चा स्क्वेअर 1, 0 + 1 1, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपल्याकडे किती आलं, 1 आलं. तर हा एकदम सोपा होता, 2 मिनिटात आपला प्रश्न सोडून झालाय, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट मारा किंवा लिहून घ्या. लगेच आपण क्वेश्चन नंबर 22 बघू. बघा या क्वेश्चनमध्ये काय करायचं, शो दॅट √7 + i / √3 √7 - i / √3 + √7 - i / √3 / √7 + i / √3 इज रियल, हा पार्ट रियल आहे हे प्रूफ करायचं आहे. जास्त काहीच नाही करायचं एक्झाम्पलमध्ये, पहिलं लिहून घ्या, √7 + i / √3 / √7 - i / √3 + √7 - i / √3 / √7 + i / √3. सगळ्यात पहिली गोष्ट, सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर आपोआप येईल. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोघांचं, √7 + i / √3 आणि √7 + i / √3, ठीक आहे, या दोघांचं केलं, आणि प्लस या दोघांचं करा, √7 - i / √3 आणि √7 - i / √3, ठीक आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय. किंवा एक काम करा, बरं का, आता एवढा लांब लचक कार्यक्रम नका घेऊ, सोप्या भाषेत बघू आपण, साध्या सोप्या भाषेत, √7 + i / √3 √7 + i / √3 दोन्ही सेम आहे, मग डायरेक्ट स्क्वेअर, √7 + i / √3 चा स्क्वेअर प्लस √7 - i / √3 √7 - i / √3 2 वेळा आहेत, √7 - i / √3 चा स्क्वेअर केला, डिवायडेड बाय √7 - i / √3 आणि √7 + i / √3. आता इथं काय होईल माहिती आहे का, तो आपला फॉर्म्युला a + b² a + b² फॉर्म्युला काय बाबा, a + b² हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, a² + 2ab + b² आणि a - b² काय असतो, a² - 2ab + b² पहिला इथं फॉर्म्युला काय, a²
एक आहे रूट सेवन, रूट सेवनचा स्क्वेअर ओनली सेवन, प्लस टू इंटू ए बी, टू इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, टू इंटू रूट सेवन इंटू रूट थ्री आणि आपला हा आय, ओके, प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे काय, आय रूट थ्रीचा स्क्वेअर, त्याच्यातला आयचा स्क्वेअर, आय स्क्वेअर रूट थ्रीचा स्क्वेअर ओनली थ्री, विषय संपला. प्लस इथे पण सेम हा खालचा फॉर्म्युला, पहिला ए स्क्वेअर म्हणजे सेवनचा स्क्वेअर, रूट सेवनचा स्क्वेअर स्क्वेअर सेवन, मायनस टू ए बी, टू इंटू रूट सेवन इंटू रूट थ्री आय, बरं का, प्लस बी स्क्वेअर, बीच्या जागेवर आय आहे, आय रूट थ्री म्हणजे आयचा स्क्वेअर आणि रूट थ्रीचा स्क्वेअर ओनली थ्री. इथं चुकून माझ्याकडे रूट थ्रीचा जो स्क्वेअर आहे, रूट थ्री आला, इथं रूट थ्रीचा स्क्वेअर ओनली थ्री येतो, इंटू थ्री आणि इथं पण इंटू थ्री केला आपण, बरं का. या ठिकाणी थोडंसं तुम्हाला गिचमीड वाटत असं, म्हणून जरा मी याला रफ करतो, परत नीट चांगलं लिहितो, म्हणजे प्रॉब्लेम नको. हां बघा, रूट सेवनचा स्क्वेअर सेवन या ठिकाणी, प्लस टू ए बी, टू इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, रूट सेवन इंटू थ्री, डायरेक्ट तुम्ही रूट ट्वेंटी वन केला तरी चालेल, रूट ट्वेंटी वन आणि हा आय, बघा मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून लिहितो आहे, नीट समजून घ्या. प्लस बीचा स्क्वेअर, बी म्हणजे आय रूट थ्रीचा स्क्वेअर, म्हणजे आयचा स्क्वेअर आणि रूट थ्रीचा स्क्वेअर ओनली थ्री, प्लस आता याचा स्क्वेअर करा या फॉर्म्युल्यामध्ये प्रमाणे, पहिला एचा स्क्वेअर म्हणजे रूट सेवनचा स्क्वेअर सेवन, मायनस टू इंटू ए बी, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन, रूट सेवन इंटू थ्री, रूट ट्वेंटी वन, सेवन थ्रीचा ट्वेंटी वन आणि हा आपला आय, आणि प्लस बी स्क्वेअर, बी म्हणजे काय, आय स्क्वेअर आणि रूट थ्रीचा स्क्वेअर किती, ओनली थ्री, डिवायडेड बाय रूट सेवन मायनस आय थ्री, आय रूट थ्री, रूट सेवन प्लस आय रूट थ्री, ए प्लस बी, ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे तुमचा काय होणार, रूट सेवनचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर काय, आय स्क्वेअर आणि रूट थ्रीचा स्क्वेअर, किंवा आय रूट थ्रीचा स्क्वेअर लिहा, आय रूट थ्रीचा स्क्वेअर. आता इथं काय होईल बघा, आता या ठिकाणी चला सेवन लिहून घ्या पहिले, या सगळ्यांचा कार्यक्रम उरका, नंतर मग पुढे जाऊ, किंवा असं करू या ठिकाणी कट काय का होऊ शकतं त्यांना करू, टू प्ल हे बघा हे कॅन्सल होतील, टू रूट ट्वेंटी वन आय आणि मायनस टू रूट ट्वेंटी वन आय, प्लस मायनस आहे ते कॅन्सल झाले. आता जे राहिलेत त्यांना लिहा, सेवन आपल्या जागेवर जसंच्या तसा, प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन असते म्हणून इथं डायरेक्ट मायनस थ्री, प्लस सेवन आपल्या जागेवर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, मायनस वन असते म्हणून इथं मायनस थ्री, डिवायडेड बाय रूट सेवनचा स्क्वेअर किती, ओनली सेवन, मायनस आयचा स्क्वेअर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन, इंटू रूट थ्रीचा स्क्वेअर ओनली थ्री. आता पुढं काय होईल बघा, सेवन मायनस थ्री फोर, प्लस सेवन मायनस थ्री फोर, डिवायडेड बाय सेवन, मायनस मायनस प्लस झाला आणि थ्री वन जा थ्री, मग आता आपल्याकडे आन्सर काय आलं, फोर प्लस फोर एट आणि सेवन प्लस थ्री टेन, म्हणजे टेन आणि एट टूच्या टेबलमध्ये येतात, टू फोर जा टू फाईव्ह जा, म्हणजे फोर अपॉन फाईव्ह, आणि फोर अपॉन फाईव्ह काय, रिअल नंबर आहे, फोर अपॉन फाईव्ह इज रिअल, सो देअरफोर हा रिअल आहे हे खाली या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण बघितला. आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री झाला बरं का, हा जो आहे तो ट्वेंटी, हा ट्वेंटी टू आपण घेतला, आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री आपण बघूया, ठीक आहे. तर याला तुम्ही लिहून घ्या, सोपं होता, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपला आन्सर येत होतं, ओके. आता पुढचा क्वेश्चन बघू, बघा मित्रांनो, हा तेवीस नंबरचा जो क्वेश्चन आहे याचा आपण विचार करू, आपल्याला काय करायचं आहे, एवढा सगळा भाग दिला आहे, एक्स प्लस आय वायचा क्यूब इज इक्वल टू वाय प्लस व्ही आय, देन शो दॅट वाय अपॉन एक्स प्लस व्ही अपॉन वाय इज इक्वल टू फोर इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता यासाठी जे दिलं आहे त्याचा पहिला वापर करायचा, त्याला लिहायचं बरं का, एक्स प्लस आय वाय क्यूब, म्हणजेच ठीक आहे, आय वाय होल क्यूब इज इक्वल टू वाय प्लस व्ही आय. आता या ठिकाणी आपण काय करू, पहिला याचा क्यूब करून टाकू, याचा पहिला काय करा, क्यूब करा. मग याचा क्यूब करायचा फॉर्म्युला काय बाबा, ए प्लस बी होल क्यूब, काय बाबा, ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर आणि प्लस बीचा क्यूब, हा फॉर्म्युला आहे. नीट लक्षात घ्या, बऱ्याचदा या प्रकारचा फॉर्म्युला आपण या एक्सरसाइजमध्ये वापरलेला आहे. आता पहिला एचा क्यूब असतो, म्हणजे पहिला एच्या जागेवर एक्स आहे, एक्सचा क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी, थ्री इंटू ए स्क्वेअर, एच्या जागेवर एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर आणि बीच्या जागेवर काय, वाय आय, वाय आय,
प्लस 3ab स्क्वेअर, 3 इंटू ए च्या जागेवर एक्स आहे, बी चा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर आणि आय स्क्वेअर म्हणजे वाय चा स्क्वेअर आणि आय चा स्क्वेअर, प्लस बी चा क्यूब म्हणजे वाय आय चा क्यूब, वाय चा क्यूब वाय क्यूब आणि आय चा क्यूब आय क्यूब आणि इज इक्वल टू वाय प्लस व्ही आय आपल्या जागेवर. आता एक्स क्यूब आपल्या जागेवर प्लस 3x स्क्वेअर वाय आय आपल्या जागेवर प्लस 3x वाय स्क्वेअर आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 असते हे आपल्याला माहिती आहे आणि प्लस वाय क्यूब इंटू आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय असते हे लक्षात घ्या. आय क्यूबची व्हॅल्यू मायनस वाय, बघा आयची व्हॅल्यू तर बाजूला ठेवा रूटमध्ये मायनस 1 असते, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस असते मायनस 1 असते आणि आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय असते हे पण माहिती पाहिजे आपल्याला. ओके, म्हणून वाय क्यूब इंटू आय क्यूबची व्हॅल्यू मायनस वाय इज इक्वल टू व्ही प्लस वाय प्लस व्ही आय. आता एक्स क्यूब आपल्या जागेवर प्लस 3x स्क्वेअर वाय आय आपल्या जागेवर मायनस 1 इंटू 3x वायचा स्क्वेअर म्हणजे इथं मायनस आलं 3x वाय स्क्वेअर मायनस 3x वाय स्क्वेअर आला आणि मायनस आय इंटू वाय क्यूब मायनस वाय क्यूब आय आला या ठिकाणी मायनस वाय क्यूब आय इज इक्वल टू वाय प्लस व्ही आय आला. आता आयवाली टर्म जी आहे तिला एका बाजूला घेऊ आणि विदाउट आय दुसऱ्या बाजूला. बघा या ठिकाणी आय क्यूब मायनस 3x वायचा स्क्वेअर हा एका बाजूला आला आणि दुसरी गोष्ट प्लस 3x स्क्वेअर वाय आय मायनस वायचा क्यूब आय एका बाजूला इज इक्वल टू वाय प्लस व्ही आय. या दोघांमधून आय कॉमन काढू शकतो म्हणून एक्स क्यूब मायनस 3x वायचा स्क्वेअर आपल्या जागेवर हा एक ब्रॅकेट आहे आपल्याकडे आणि दुसरा या दोघांमधून आय कॉमन काढायचा म्हणजे 3x स्क्वेअर वाय आपल्या जागेवर मायनस वाय क्यूब आपल्या जागेवर आणि आय कॉमन काढला इज इक्वल टू वाय प्लस व्ही आय. आता एक काम करू आपण, इथं इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट यांना जर आपण इक्वल दाखवलं तर तुमच्याकडे एक्स क्यूब मायनस 3x वायचा स्क्वेअरची व्हॅल्यू वाय येते म्हणजे तुमच्याकडे काय मिळतं वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x वायचा स्क्वेअर ही व्हॅल्यू आली आणि व्हीची जी व्हॅल्यू आहे व्ही इज इक्वल टू आपल्याला मिळतं आहे 3x स्क्वेअर मायनस वाय क्यूब 3x स्क्वेअर मायनस वायचा क्यूब. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की वाय अपॉन एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे वायच्या खाली एक्स पाहिजे म्हणजे या सगळ्यांना तुम्ही एक्सने डिवाईड करू शकता किंवा याच्यातून तुम्ही एक्स कॉमन काढू शकता. चला वाय आपल्या जागेवर लिहिला दोघांमधून एक्स कॉमन काढला तर एक्स कॉमन काढल्यामुळे एक्स स्क्वेअर राहिला आतमध्ये मायनस 3 इथला एक्स बाहेर आला म्हणजे फक्त 3yचा स्क्वेअर राहिला आणि डिवायडेड बाय काहीच नाही बघा ठीक आहे त्याचबरोबर हा एक्स मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय वाय अपॉन एक्स आलं इज इक्वल टू काय मिळालं बाबा एक्स स्क्वेअर मायनस 3yचा स्क्वेअर मिळाला. तसंच पलीकडं व्ही इज इक्वल टू दोघांमधून तुम्ही 3x स्क्वेअर बरं का 3x स्क्वेअर इथं वाय पण आहे बरं का 3x स्क्वेअर वाय मायनस वायचा क्यूब आहे या दोघांमधून तुम्ही वाय कॉमन काढा आतमध्ये राहिला तुमच्याकडे 3x स्क्वेअर मायनस वाय क्यूबमधला वाय बाहेर आला फक्त वाय स्क्वेअर राहिला. ओके, आता व्ही आपल्या जागेवर वाय मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आला ठीक आहे. म्हणजे वाय अपॉन एक्सची व्हॅल्यू काढली व्ही अपॉन वायची व्हॅल्यू काढली म्हणजे वाय अपॉन एक्स आणि व्ही अपॉन वाय आला. आता दोघांची ॲडिशन करा मग वाय अपॉन एक्स करा प्लस व्ही अपॉन वाय करा इज इक्वल टू इथं आला एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर आणि पलीकडं प्लस 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आला. आता या ठिकाणी काय होईल बाबा 3x स्क्वेअर आणि हा एक एक्स स्क्वेअर किती झाले 4 4x स्क्वेअर आले मायनस मायनस प्लस झालं 3 आणि हा 1 मायनस 4yचा स्क्वेअर झाला. दोघांमधून 4 कॉमन काढला आपण तर आतमध्ये राहिला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो ठीक आहे. येस, तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. येस, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 हा 23 नंबरचा क्वेश्चन बघितला आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 24 आहे आपल्याकडे पण त्या 24 नंबरच्या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी 5 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळे त्याला जवळपास अर्धा तास लागू शकतो आपल्याला त्याच्यामुळे ते क्वेश्चन्स आपण जे आहे ते आपल्या पुढच्या उद्याच्या लेक्चर्समध्ये बघूयात आणि उद्याचं लेक्चर तुमच्यापर्यंत पोचावं असं वाटत असेल तर प्लीज मित्रांनो आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्या पण संध्याकाळी 8 वाजता आपण भेटूयात. ओके, बाय, धन्यवाद सगळ्यांना.